6 जून 1674 ला शिवराजाभिषेक झाला। त्या राजांना जेव्हा सिंहासनावरती चढायची वेळ आली तेव्हा एक एक मावळ्याचं समर्पण राजांना आठवायला लागलं, बाजीप्रभू देशपांड्यांचं समर्पण आठवायला लागलं, शिवा काशीदाचं समर्पण आठवायला लागलं, रामजी पांगेरा आठवायला लागला, राजांना आठवायला लागलं बाजीप्रभूंच्या घरी गेलो तेव्हा बाजींच्या घरातली अवस्था काय होती। अरे गुढीपाडव्याला येतो म्हणून सांगून जाणारा बाजी पुन्हा आला नाही, आईला सांगून गेला, आई वाचलो जगलो तर पुन्हा येईल राजा शिवाजींना घेऊन। शिवा काशीदाच्या घरी पुन्हा शिवाजी राजा आला नाही ना शिवा काशीद आला नाही, पण जेव्हा शिवाजी राजा आला तेव्हा आईच्या समोरचा संवाद बघा काय आहे। शिवा काशीदाच्या आईला राजे म्हणतायत, असं समज मी तुझाच लियोग आहे। शिवा काशीदाच्या आई डोळे मिटून रडतीये, 3 दिवस रडतीये, जेव्हा तिला कळलंय तिचा लियोग राहिला नाही, पण जेव्हा राजा आलाय तेव्हा राजाच्या समोर आई रडत नाही। राजा आईचा संवाद सुरू आहे, आई म्हणते राजा लई दिवसातून आलाय बैस राजा, आईने जावं शोधावं गोड धोड काय आहे का बघावं, गुळाचा खडा आणावा राजाला द्यावा। राजा मोहीम फते करून आलाय, गुळाचा खडा खाय राजा। राजाने गुळाचा खडा खावा कसा, ज्या आईच्या घरी आलोय त्या आईचा लेकरू तरी राहिलाय कुठं आता, सांगा आईला आई तुझा लियोग राहिला नाही आता। त्या आईनं पाण्याचा ग्लास आणावा, गुळाचा खडा राजा शिवाजींच्या तोंडात द्यावा। राजा शिवाजींच्या दोन्ही दातांमध्ये गुळाचा खडा काप दिशी चावला जावा, जसं गुळाचा खडा चावला गेला ना तशी डोळ्याच्या दोन्ही किनारा पाणावल्या। रडणाऱ्या शिवाजी राजाकडे बघून आई म्हणते, अरे रयतेसाठी धावणारा राजा तू रडतोय, आई रडू नको तर काय कर, आई आपला शिवा राहिला नाही, आई आपला शिवा राहिला नाही, आई सिद्धीच्या भेटीला गेलेला शिवा पुन्हा आला नाही। आई शिवा काशीदाची आई आतापर्यंत शांत होती, शांत राहणारी आई आता रडायला लागली। राजा म्हणतो, आई रडू नकोस ना, असं समज मीच तुझा लोक आहे। आई म्हणते, अरे राजा तुला वाटलं माझा शिवा गेला म्हणून रडते, अरे अख्ख्या रयतेचं काळीज आणि डोळे ओळखणारा राजा तू, एका आईचं काळीज ओळखायला विसरलास राजा। राजा शिवा केलाय म्हणून रडत नाही राजा, अरे राजा तू माझ्या घरी आलाय आणि आता तुला देण्यासाठी माझ्याकडे दुसरा शिवाच नाही राजा म्हणून रडतीये राजा म्हणून रड। इतक्या समर्पणाच्या आईची भूमिका आम्हाला घेता आली ना तर आम्ही देशसेवेसाठी अशी मोठी मोठी माणसं घडवू शकू।